पुढची बातमी पाहूयात. सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या आणि हिरव्या गर्द वनराईने नटलेल्या उंच उंच पर्वतरांगातून पायथ्याशी कणकवलीत कुंभवडे गाव. याची वेगळी ओळख म्हणजे फुलपाखरांचं गाव. रंगीबेरंगी फुलपाखरं, अनेक पक्ष्यांचे आवाज यामुळे इथला पायी प्रवास केव्हा संपतो याचा पत्ताच लागत नाही. गावात लहान मोठे धबधबे ओसंडून वाहू लागलेत. सह्याद्रीच्या कडेकपारेतून फेसा कोसळणाऱ्या या धबधब्यांवर वर्षा पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. पाहुयात. कुंभवडे गावात प्रामुख्याने तीन धबधबे आहेत. वरल्याचा काप धबधबा, टाक्याचा काप धबधबा आणि रांजणीचा काप धबधबा. वारल्याचा काप धबधबा साधारणपणे 60 फुटांवरून कोसळतो. या धबधब्यावर पर्यटकांसाठी साहसी खेळ स्थानिकांनी मोफत सुरू केल्यात. कुंभवाड्याच्या या तिन्ही धबधब्यांजवळ जाण्यासाठी कुंभवडे गावापासून 2 किलोमीटरचा पायी प्रवास करावा लागतो. जो मागे आमच्या बघताय तो कुंभवडे येथील वरल्याचा काप धबधबा. वन विभागाने जवळजवळ 11 लाख रुपये खर्च करून हा धबधबा आम्ही विकसित करू शकलो. त्याचा आणि एकंदरीत निसर्ग सौंदर्याचा, आजूबाजूचा असलेला आमच्या गावातील कुंभवडेचा निसर्ग सौंदर्य, याचा लाभ जास्तीत जास्त पर्यटकांनी घ्यावा. तालुक्यात जिल्ह्यात जे असणारे धबधबे आहेत त्याच्यापेक्षा हा आमच्या धबधबा वैशिष्ट्यपूर्ण आहे. या धबधब्यामध्ये आतमध्ये एक गुहा आहे, त्या गुहेमध्ये 150 ते 200 माणसं प्रत्यक्ष बसून तिथे जेवण करू शकतात, चहापाणी करू शकतात अशा आणि निसर्गाचा आस्वाद घेऊ शकतात. वयस्कर माणसं ज्यांना पाण्यात भिजायचं नसेल ते इथे न भिजतासुद्धा निसर्गाचा आस्वाद घेऊ शकतात. तो अजून बाजूला टाक्याचा काप धबधबा आहे आणि त्याच्या बाजूला रांगणीचा काप धबधबा आहे. त्याचासुद्धा विकास ग्रामपंचायतीच्या आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने दरवर्षी या कोकणामध्ये आम्ही येतो आणि वेगवेगळ्या ठिकाणी आनंद घेत असतो. आज जसं हे आंबेघाट त्याप्रमाणे सावडाव वगैरे असं करत असतानाच कुंभवड्याला आम्ही अनेक वेळेला आलेलो, परंतु यावर्षी त्यांनी ज्या पद्धतीने हे नैसर्गिक ह्याचं निर्माण केलेला धबधबा जो आहे आणि पण आणि त्यांची बांधणी केलेली आहे आणि खरंच आम्ही जे 5-स्टार स्पोर्ट पण माध्यमातून आम्ही ट्रॅकिंग वगैरे करत असतो त्या ट्रॅकिंगचा पण अनुभव आम्हाला आज वेगळा मिळाला. 2 किलोमीटर आम्ही चालत आलो आणि त्याच्यानंतर असा निसर्गरम्य एका जागी मिळाला आम्हाला. खरंच जर निसर्गरम्य ज्यांना बघायचं निसर्गप्रेमी असतील त्यांनी एकदा तरी या इथे यावं. मी आज ह्या ठिकाणी माझ्या मैत्रिणीसोबत वर्षा सहलीचा आनंद लुटला. मला इथे खूप मजा आली. मी ह्या धबधब्यावर ट्रेकिंगसुद्धा केली. मी फर्स्ट टाईम इथे ट्रेकिंग केलं, त्यात मला खूप आनंद आला. तुम्ही पण इकडे या, इथे जशी ट्रेकिंग आहे तशी त्याची सुरक्षासुद्धा आहे. माझा आत्मविश्वास वाढला मी ट्रेकिंग केल्यामुळे. इथले धबधबे आणि ट्रेकिंग असे दुहेरी आनंद इथे उद्भवायला मिळतो. इथली नैसर्गिक सृष्टी बघून आपल्याला घरी जावे असंच वाटत नाही. 2 किलोमीटर पायी प्रवास करत असताना तुम्हाला थकवा जाणवणार नाही. रंगीबेरंगी फुलपाखरं, अनेक पक्ष्यांचे आवाज यामुळे हा पायी प्रवास केव्हा संपतो याचा ठाम पत्ता लागत नाही. पायी रानवाटा तुडवत आपण पोहोचतो ते वारल्याचा काप या धबधब्याजवळच. 60 फुटांवरून कोसळणारा हा धबधबा आणि धबधब्याच्या खाली 150 ते 200 लोक राहतील अशी विस्तीर्ण गुहा आपल्या नजरेस पडते. मुंबई, गोवा, पुणे, कोल्हापूर, सांगली, साताऱ्यासह जिल्ह्याभरातून पर्यटक या ठिकाणी वर्षा पर्यटनासाठी येत असतात. वारल्याचा काप धबधब्यापासून चालत 5 ते 6 मिनिटांवर टाक्याचा धबधबा पाहायला मिळतो. या ठिकाणी देखील पर्यटक चालत जात धबधब्याचे तुषार अंगावर झेलत आनंद लुटतात. त्यानंतर त्यांचा मोर्चा वळतो तो रांजणीचा काप धबधब्याजवळ. डोंगरातून फेसाळत कोसळणारा हा छोटे खानी धबधबा या ठिकाणी पर्यटन कोसळणारा धबधबा अंगावर झेलताना पाहायला मिळतात. तिन्ही धबधबे गर्द वनराईत असले तरी ते सुरक्षित आहेत, त्यामुळे पर्यटकांची गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते.